नमस्कार, मी जान्हवी सावंत। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे। शिंदे गटाच्या तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिंदे गटातील वाद आता चव्हाट्यावर येतील का असा सवाल उपस्थित झालाय। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करण्यात आलेली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाने ही पोस्ट केली। कराड तालुका प्रमुख तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुहास पाटील। सुहास, शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे आणि शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांनी ही पोस्ट केलेली आहे, काय सांगाल अधिकची माहिती? जान्हवी, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल सोशल मीडियावरती त्यांच्याच गटाच्या कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांनी, सुहास आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये नीट। काही तांत्रिक कारणामुळे संपर्क होऊ शकत नाहीये। शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे। कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे। शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाकडून ही पोस्ट करण्यात आलेली आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे। शिंदे गटाच्या तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिंदे गटातील वाद आता चव्हाट्यावर येत आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल बदनामीकारक पोस्ट करण्यात आलेली आहे। शिवसेनेच्या शिंदे गटाच्या तालुका प्रमुखाने ही पोस्ट केलेली आहे। कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे। शिंदे गटातील तालुका प्रमुखाने ही पोस्ट केलेली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुहास। मंत्री शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्याविरोधात तालुका प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय सांगाल अधिकची माहिती? जान्हवी, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावरती शिवसेना शिंदे गटाच्या तालुका प्रमुखांनी बदनामीकारक सोशल मीडियावर पोस्ट केली होती। त्या पोस्टच्या संदर्भात कराड शहर पोलीस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता व काकासाहेब जाधव यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यातही घेतले आहे। त्यामुळे शिंदे गटातील वाद चव्हाट्यावरती आल्याने सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलेला आहे। जान्हवी जी सुहास, मात्र आता शिंदे गटामध्येच हे अंतर्गत वाद दिसून येत आहेत, तर यापुढे संपूर्ण शिंदे गटाचीच म्हणजे शिवसेनेची यानंतरची भूमिका काय असणार आहे? शिंदे गटातील वाद चव्हाट्यावरती आला असला तरी यामध्ये पुन्हा शिंदे गटातीलच काही नेते म्हणजे हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याचाही प्रयत्न करतील। मात्र सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना शंभूराज देसाई ही वागणूक चांगली देत नसल्यामुळे हा वाद चव्हाट्यावाला असल्याची कार्यकर्त्यांच्यातून बोलले जात आहे। मात्र ही अश्लील पोस्ट त्यांनी कोणत्या कारणामुळे किंवा पूर्ववैमनस्यातून केली आहे का? कोणतंही पूर्ववैमनस्य नाही। काकासाहेब जाधव यांचं म्हणणं आहे की शंभूराज देसाई हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चुकीची माहिती देत आहेत, त्या कारणातून त्यांनी ही बदनामीकारक पोस्ट केली आहे। जी जी सुहास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। शंभूराज देसाई यांच्या विरोधात अश्लील पोस्ट करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कराड तालुका प्रमुख काकासाहेब जाधव यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे।